प्रकाश शेंडगे ओबीसी नेते आपल्या सोबत आहेत। प्रकाश जी, ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका पोटनिवडणुका पार पडलेल्या आहेत, एक ओबीसी नेते म्हणून कसं बघता या निकालांकडे, कारण पक्षांचे उम्मेदवार विजयी व्हायला लागलेले आहेत, कुणी सत्ता अबाधित राखली, कुणाच्या हातून सत्ता गेलेली आहे, कसं बघता या सगळ्या पोटनिवडणुकींच्या निकालाकडे? नाही, या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ओबीसीच्या आरक्षणाशिवाय ही निवडणूक होत आहे। तसं बघायला तर ओबीसींच्या आयुष्यातला हा काळा दिवस म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही। आता ह्या निवडणूक कोण जिंकेल कोण हरेल ह्याच्यामध्ये मी जात नाही, पण ही निवडणूक जी झाली ओबीसी आरक्षणाशिवाय, आपल्याला सगळ्या पक्षांनी आढावा घेतल्या, दोन दोन वेळा बैठका घेतल्या आणि त्यांनी आश्वासित केलं ओबीसी समाजाला की आम्ही सगळे म्हणून या ओबीसीच्या आरक्षण पाठीमागे आहोत आणि ह्या निवडणुका आम्ही होऊ देणार नाही, अशा आढावा घेतल्यानंतर सुद्धा या निवडणुका होत आहेत आणि या सगळ्या पक्षांच्या म्हणजे त्यांनी जे काही हे आरक्षण टिकवण्यासाठी करायला पाहिजे सर्वांनी मिळून करायला, मी तर आता कुणाला दोष देणार कारण आम्ही उद्विग्न आहोत। ही निवडणूक ही आहे, या इतिहासामध्ये अशा दिवस आम्हाला पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं, कारण ज्या तऱ्हेनं हे पक्ष आम्हाला आश्वासन करत होते, एक एक मंत्री अगदी पूर्ण आवेशात येऊन आम्ही निवडणूक होऊ देणार नाही, आम्ही हे करणार नाही, आम्ही ते करणार नाही, पण एकंदरीत जे झालं ते काही चांगलं झालं नाही आणि ओबीसी समाज जो आहे तो या महाराष्ट्रातला अतिशय नाराज आहे आणि या हे सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांना हा ओबीसी समाज माफ करणार नाही, कारण ह्या निवडणुका सुद्धा ज्या आहे एवढा वेळ जो आहे तो मिळाला होता सरकारला आणि निवडणूक आयोगाला सुद्धा जवळजवळ 6 महिने वेळ मिळाला होता, त्याच्यामध्ये जो इम्प्लिकल डेटा करून जे काही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करायचं होतं ते करता आलं असतं, पण ते सुद्धा केलं गेलं नाही। केंद्रानं राज्यावरती आणि राज्याने केंद्रावरती हे जे एकमेकावरती सगळं कुरघोड्याचं राजकारण झालं त्याच्यामध्ये ओबीसी पिसला गेला आणि त्यामुळं आम्ही आता ठरवलं की ह्या सरकारवरती आमचा विश्वास झालेला नाही, कारण आता पुढच्या निवडणुका ज्या आहेत जे काही चाललेले आहेत त्यानुसार असं दिसतंय, चित्र दिसतंय की पुढच्या निवडणुका सुद्धा ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही आता गाफील राहणार नाही। आम्ही स्वतःच आता सुप्रीम कोर्टाच्या ठोठावते आहोत आणि सुप्रीम कोर्टात आम्ही जाब विचारणार आहोत की घटनेच्या 243D आणि 236 प्रमाणे हे घटनात्मक आरक्षण आहे आणि असं असताना हे रद्द करण्याचा अधिकार कुणाला दिलेला आहे, कुणी कुणाला दिलेलं आहे, कसं काढून घेता येत नाही, हे फेल्युअर कुणाचं आहे, हे फेल्युअर जे आहे हे सरकारचं आहे, हे केंद्र सरकारचं आहे, हे राज्य सरकारचं आहे, पण त्याची शिक्षा जी आहे शिक्षा मात्र ह्या समस्त ओबीसी समाजाला दिलेली आहे आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात आता स्वतः याचिका दाखल केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाला आम्ही जाब विचारलेला आहे की अशा प्रकारे निवडणूक ओबीसीचं आरक्षण काढून घेण्याचा अधिकार कुणाला नसताना, शासनाचं फेल्युअर असताना, शासनाला शासन करायच्याऐवजी तुम्ही ओबीसीला शासन केलेलं आहे, हे घटनात्मक मोठी चूक आहे आणि ताबडतोब दुरुस्त केली गेली पाहिजे, निदान पुढच्या तरी निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका आम्ही ओबीसी आरक्षण घेऊनच आम्ही करायला या सरकारला आणि केंद्र सरकारला आम्ही भाग पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अगदी प्रकाश जी, आता तुम्ही म्हणालात की राज्य सरकारवर सुद्धा तुमची नाराजी आहे, केंद्र सरकारवर पण तुमची नाराजी आहे, तुम्ही म्हणालात की काही मंत्री मोठ्या आवेशात सांगत होते की निवडणुका होणार आहे, तुमचा रोग कुठेतरी विजय वडेट्टीवारांच्याकडे आहे? सगळ्यांच्या वरती विजय वडेट्टीवार, पण आम्ही 2 महिन्यामध्ये तो इंटिग्रल डेटा गोळा करू आणि आम्ही आरक्षण प्रस्थापित करू आणि कुठल्याही वर्षी निवडणूक आम्ही होऊ देणार नाही, हे विजय वडेट्टीवार म्हणत होते, तिकडे देवेंद्र फडणवीस म्हणत होते, सगळेच सांगत होते, नाही आम्ही ओबीसीच्या बाजून आहोत, ओबीसीच्या बाजून आहोत, काय झालं शेवटी? शेवटी आम्हाला शेवटी भीकच मिळाली ना, आरक्षणाची भीक मिळाली, ते म्हणणं नाही आम्ही आता एक एक प्रत्येक पक्षानं आम्ही ओबीसीच उमेदवार देऊ आणि कशाला आमच्या हक्काचं आरक्षण द्याल तुम्ही, ही अशा प्रकारची आम्हाला भीक नको आहे, आम्हाला हक्काचं आरक्षण हवं आहे आणि ते जर तुम्ही देणार नसाल तर आम्हाला शेवटी स्वतःच हे आरक्षण जे आहे ते आम्हाला घ्यावं लागेल आणि सगळे ओबीसी बांधव जे आहेत त्यामुळे या सरकार सुद्धा नाराज आहोत आणि केंद्र सरकार सुद्धा आम्ही नाराज आहोत। अगदी प्रकाश जी, दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुमच्याशी चर्चा करायची आहे की सगळ्याच पक्षांनी ओबीसी समाजाला आश्वासन दिलं होतं की फक्त ओबीसी उमेदवारच या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार देणार आहोत, तो शब्द पाळलाय का यावर सुद्धा तुमच्याकडून जाणून घ्यायचा। एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया, पहा फक्त सांगते।